ओम शांती। संत ज्ञानेश्वर म्हणजे 13व्या शतकातील महान अलौकिक पुरुष, परमार्थिक क्षेत्रामध्ये भूतो न भविष्यती असे एक व्यक्तिमत्व म्हटले तरी वावगे ठरणार नाही। वर्तमान काळात मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आहे। अशा तणावपूर्ण वातावरणात समस्त मानवजातीला सुखशांतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका, अमृतानुभव असेही म्हटले जाते। असं म्हटलं जातं, ऐसा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी, कारण यामध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा या गावी प्रवरा नदीच्या तीर असलेल्या महादेवाच्या मंदिरातील खांबाला टेकून शके 1212 वयाच्या केवळ 15व्या वर्षी पूर्ण केला। आज ज्ञानेश्वरी प्रत्येक मनुष्यासाठी एक संजीवनी आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1218 कार्तिक महिन्यात क्षेत्र पंढरपूर येथे एकांत सुखाचा लाभ घेण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा निश्चय केला। गुरुवारी त्रयोदशीस दुपारी आळंदी गावामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाखाली समाधीस्थ झाले। याच ग्रंथाचे आध्यात्मिक रहस्य समजून घेण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयांना अवश्य भेट द्या। ओम शांती। शक्तीनुसार म्हणा किंवा स्वतः स्वतंत्र राहून प्रकृतीचा पंचतत्वाचा देह या ठिकाणी धारण करावा लागतो आणि ज्या वेळेस तो परमात्मा हे ज्ञान सांगण्यासाठी पंचतत्वाच्या प्रकृतीचा देह धारण करतो त्यावेळेस दोघांचे जे भिन्न भिन्न रूप आहे ते एकरूप वाटतात। साधारण मनुष्य त्यावेळेस त्या रूपाला ओळखू शकत नाही, परंतु परमात्म्यानं आपलं जे स्वातंत्र्यता आहे, आपली स्वतंत्रता वेगळी ठेवलेली आहे, तो कर्माच्या बंधनामध्ये न बांधला जातो, न त्याला कोणी बांधून ठेवू शकतं। माऊलींनी खूप सुंदर उदाहरण दिलं आहे, या ठिकाणी आपण बघितलं की आरशासमोर एखादी जर वस्तू ठेवली तर वस्तू एकच आहे, परंतु तीच वस्तू आरशामध्ये बघितल्यानंतर आपल्याला दोन दिसतात। त्याचप्रमाणं या ठिकाणी निराकार परमात्मा ज्यावेळेस शरीराचा आधार घेतो त्यावेळेस परमात्मा शरीरामध्ये अवतरित झाल्यानंतर जरी एक वाटला तरी तो त्यापासून वेगळा आहे, कारण त्यानं फक्त एक निमित्त मात्र त्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे। जसं आपण बघतो की एखाद्या घरी आपण पाहुणा गेल्यानंतर आपल्याला माहीत असतं की आपण इथं पाहुणा म्हणून आलेलो आहे, पुन्हा आपल्याला आपल्या घरी जायचं आहे, म्हणून आपल्याला आपल्या घराची स्मृती सदैव राहते। त्याचप्रमाणं परमात्मा शरीराचा आधार घेतल्यानंतर परमात्मा या पंचतत्वाच्या प्रकृतीच्या देहाला आपल्या वशमध्ये करून त्याच्यापासून स्वतंत्र राहण्याचं शक्ती जी आहे त्याला इथं माया शब्द वापरलेला आहे।
आणि त्या मायाचा स्वीकार करून नटाप्रमाणे तो फक्त एक आपला पार्ट प्ले करत असतो. त्यानंतर सातव्या श्लोकामध्ये खूप आठव्या श्लोकामध्ये खूप सुंदर उदाहरण दिलं आहे. परित्राणाय साधुना विनाशाय दुष्कृत्ताम धर्मस्थापना अर्थ संभवामयी युगे युगे. म्हणजेच या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे स्पष्ट वर्णन केलेलं आहे. माऊलींनी इथं सांगितलेलं आहे की धर्म म्हणून जेवढे आहेत त्यांचे मी युगायुगाचे रक्षण करण्यासाठी, आणि कोणत्या धर्माचे रक्षण करण्यासाठी की जे युगायुगापासून चालत आलेलं आहे. मग आता आपला विवेक हा सांगतो की इथं युगायुगापासून कोणता धर्म चाललेला आहे की जो धर्म सध्या प्राय लोप झालेला आहे आणि तो आहे देवी देवता धर्म, की जो सुरुवातीपासून चाललेला आहे परंतु आज तो धर्म प्राय लोप, म्हणजे ज्यावेळेस तो धर्म बुडायला लागतो त्यावेळेस त्याला तारण्यासाठी परमात्म्याला पुन्हा अवतरित व्हावं लागतं. त्या धर्माच्या रक्षणार्थ तेवेळी आपुलेचे नि कैवारी मी साकारू होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळूनी घाली, अधर्माची अवगी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जन करवी गुढी, सुखाची उभवी, दैत्याची कुळे नाशी, साधूंचा मानू गिवसी, धर्माशी नीती शेष भरी, मी अविवेकांची काजळी फेडूनी विवेकदीपी उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. सुत्सुके विश्व कोंदे, धर्मूची जगी नांदे, भक्ता निगती दोंदे सात्विकांची, तये पापांचा आचूळ फिटे, पुण्याची पहाट फुटे, जयमूर्ती माझी प्रगटे, पंडू कुमरा येशी या काजलागी अवतरे मी युगे युगे, परी हेचे ओळखे जो जगी तो विवेकिया. खूप सुंदर या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि ह्या वर्णनामध्ये स्पष्ट ह्या सृष्टीवर परमात्मा ज्यावेळेस अवतरित होतो त्या वेळेचं पण एक वर्णन आहे की कलियुगाच्या अंतिम वेळीच मला या ठिकाणी यावं लागतं. आणि कलियुगाची ती जी अंतिम वेळ आहे आपण सर्वजण बघतोय की सध्या ती वेळ चाललेली आहे. आणि अशा वेळी ज्या ज्या वेळी अधर्माने धर्माचा नाश होतो त्या त्यावेळी मी आपला जन्मरहितपणा बाजूला ठेवून व निराकारपणाची आठवणही धरत नाही त्या त्यावेळेस मला या ठिकाणी अवतरित व्हावं लागतं. मग आज आपण बघतो शोधतोय मंदिरामध्ये, मस्जिदमध्ये, चर्चमध्ये, देश विदेशामध्ये लोक आपल्या आपल्या परीनं आपल्या आपल्या बुद्धीनं ईश्वराला शोधत आहेत. जितकं काही आपली विचारांची पातळी आहे तिथपर्यंत ते पोहोचतात. सर्वांचा आधार कुठलं ना कुठलं ते शास्त्र घेतात. परंतु एक श्रीमद भगवद्गीता म्हणा किंवा त्यावर आधारित माऊलींनी जे ज्ञानेश्वरी आपल्यासमोर ठेवलेली आहे यामध्ये स्पष्ट उल्लेख आढळून येतो. आणि मी तर म्हणाल की इतका स्पष्ट उल्लेख परमात्म्याविषयी कोणत्याही ग्रंथामध्ये दिलेला नाही आहे. की आज आपण
अशी एक परमात्म्याची गुप्त संस्था या ठिकाणी कार्य करते की ज्या संस्थेचं नाव ऐकल्यानंतर लोकांच्या मनामध्ये हा पण विचार येत नाही की आपण कमीत कमी जाऊन बघायला पाहिजे की नेमकं हे ज्ञान सांगणारं कोण आहे. लोक नियम बघून, जीवनातील ह्या धारणा बघून दूरवरूनच म्हणतात की तिथं जायला नको. आणि ही एक त्याचं चिन्ह आहे की जरूर ज्या गोष्टीविषयी काहीतरी आश्चर्य वाटतं, वेगळापणा वाटतो, तिथं काहीतरी नवीन असणार. बुद्धिजीवी वर्गानं जरूर त्या गोष्टीचा पडताळा केला पाहिजे, कारण ईश्वर हा काही अंधश्रद्धेचा भाग नाही आहे. डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवा अशातला पण हा भाग नाही आहे. डोळे उघडे ठेवून आपल्या बुद्धी आणि विवेकाचा वापर करून बघा की खरोखर विद्यालयामध्ये हे जे शिक्षण दिलं जातं हे कोणताही देहधारी व्यक्ती नसून ह्या कलियुगाच्या अंतिम वेळे निराकार परमात्मा ही शिकवण आपल्यापुढं ठेवत आहे. आणि आपण त्या गोष्टींना विसरल्यामुळं परमात्मा पुन्हा आपल्याला आठवण करून देत आहे. म्हणून या ठिकाणी खूप सुंदर वर्णन माऊलींनी केलेलं आहे. 50वी ओवी आहे. त्यावेळी भक्तांच्या कैवारानं देह धारण करून अवतार घेतो आणि मग अज्ञानरूपी अंधारास गिळून टाकितो, अधर्माची मर्यादा तोडितो, दोषांनी केलेल्या सनदा फाडून टाकतो आणि जे साधू आहेत त्यांच्याकडून सुखाचे ध्वज उभरवितो, दैत्याच्या अधर्माचा कुळाचा नाश करतो व साधूंना योग्य मान देवितो. आपण आज बघतो विज्ञान युगामध्ये धर्माविषयी ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस विज्ञान युगामध्ये अनेक गोष्टींना अंधश्रद्धा म्हणून मानलं जातं, कल्पना म्हणून मानलं जातं किंवा त्या गोष्टींची हेटाळणी केली जाते. ज्या ज्या वेळेस धर्मावर चालणाऱ्या लोकांवर टीका केली जाते, त्यांची हेटाळणी केली जाते, समाज त्यांना नाव ठेवतो, त्या त्या वेळेस त्यांना पुढं आणण्याचं काम हे फक्त ईश्वरच करू शकतो. आणि या ठिकाणी जसं माऊलींनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की जे जे अधर्मावर चालतात त्या अधर्माचा विनाश आणि एका सत्य धर्माची स्थापना मला करावी लागते. मग आपण जरा थोडा विचार करा की अनितीवर चालणं, अधर्मावर चालणं, अन्याय करणं ह्या ज्या गोष्टी आहेत आज समाजामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. आणि अशा समाजामध्ये अधर्माचा विनाश किंवा ज्या लोकांमध्ये दोष भरलेले आहेत अशा दोषपूर्ण लोकांना समाजामधून परिवर्तन करणं, त्यांच्यामध्ये चांगल्या गुणांचा संचार करणं हे कार्य मी या सृष्टीवर येऊन करत असतो. एक सत्य ज्ञानाच्या आधारे ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये यावा म्हणून हे सत्य ज्ञान मी त्यांना देतो. सर्व शास्त्रांचा सार अशा आत्म्यांपुढं मी ठेवतो. आणि त्यावेळेस दैत्यांच्या अधर्मियांचा कुळाचा नाश करीतो व साधूंना योग्य मान देवतो आणि धर्म व नीती यांची ओटी भरतो, अर्थात गाठ घालतो. म्हटलं जातं की सत्य हे सत्य असतं
त्याला कोणत्याही प्रकारे सिद्ध करण्याची जरूरत नाही आहे, कारण सत्याची नाव किती जरी हल्ली किती जरी डुलली तरी ती कधी डुबत नाही। म्हणून या ठिकाणी हे जे वर्णन केलेलं आहे माऊलींनी की धर्म आणि नीतीवर चालणारे जे लोक आहेत त्यांच्यावर किती जरी लोकांनी अन्याय केला त्यांचे सिद्धांत हे धर्मावर आधारित आहे म्हणून त्यांना तारण्याचं काम मी करत असतो आणि मी माझ्या धर्माला की जो धर्म मी स्वतः स्थापन केलेला आहे त्या धर्माला मी बुडवून देत नाही। आणि अशा वेळेस धर्माच्या नीतीवर चालणाऱ्या लोकांची मी ओटी भरतो, अविचार रूप काजळी काढून विचार रूप दिवा प्रज्वलित करतो, ज्यावेळी योगी लोकांना निरंतर आनंदाची दिवाळी भासते मग सत्स सुखाने सर्व विश्व भरून जाते, जिकडे तिकडे लोक धर्माचे आचरण करतात आणि भक्तजन सत्वगुणांनी परिपूर्ण होतात। किती सुंदर प्रकारे ह्या अध्यायामध्ये ईश्वर या सृष्टीवर आल्यानंतर ज्या धर्माची स्थापना करतात आणि त्या धर्माचे लोक कसे असतात याविषयी इथं वर्णन केलेलं आहे की ज्यावेळेस दिवाळीच्या वेळेस आपण लक्ष्मीची पूजा करतो आणि लक्ष्मीचं आवाहन याकरिता करतात की ती धनाची लक्ष्मी आहे, धनाची देवी आहे। जीवनामध्ये सर्व प्राप्त झाल्यानंतर, गुणांची प्राप्ती झाल्यानंतर, धनाची प्राप्ती झाल्यानंतर, ऐश्वर प्राप्त झाल्यानंतर मनुष्याला आनंदी होतो आणि हा जो आनंदीपणा आहे तो जीवनामध्ये सदैव तेव्हा राहतो की ज्यावेळेस त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सत्वगुण हे कायमचे राहतात। परंतु ते कायमचे राहण्यासाठी त्याला निरंतर ईश्वराची आठवण करून त्याचं नामस्मरण करून पुराने जे काही जुने वाईट विचार आहे, संस्कार आहे, त्यांचं परिवर्तन करून नवे संस्कार धारण केल्यानंतर ते गुण आणि संस्कार आत्म्यामध्ये कायम राहत असतात। आणि म्हणून या ठिकाणी आपल्या विचारावर किंवा संस्कारावर जशी काजळी आलेली आहे, आता आपल्याला माहीत आहे की जर दिवा जळत असताना त्याला जर काजळी आली तर दिवा जळतो परंतु तो डिम होतो, म्हणजे त्या काजळीमुळं त्याचा जो प्रकाश आहे तो प्रकाश कमी होतो। त्याप्रमाणे इथं खूप चांगलं माऊलींनी उदाहरण दिलं आहे की आत्म्याचा जो प्रकाश आहे, सतयुग आणि त्रेतामध्ये आत्मा सत्वगुणांनी भरपूर होते, म्हणून सतयुग आणि त्रेतायुगामध्ये ह्या भारतभूमीवर चोहूकडे आनंदी आनंद होता, कुठल्याही प्रकारचं दुःख नव्हतं, कारण आत्मा बिना काजळीचा एकदम तेजस्वी टवटवीत आणि प्रकाशशाली होता। परंतु जशी द्वापरयुगाची सुरुवात झाली, द्वापरयुगापासून हळूहळू आत्म्यानं जसं वस्त्र परिवर्तन केलं तसं तसं आत्म्यामध्ये काजळी येत गेली, म्हणजे हा जो तमोगुणाचा जो प्रभाव आहे, संस्कारांचा जो प्रभाव आहे, याला काळ्यापणाची उपमा दिलेली आहे। कारण जीवनाला कलंक लावणाऱ्या ह्या ज्या वाईट गोष्टी आहेत ह्या ज्यावेळेस आपल्यामध्ये प्रवेश करतात
त्यावेळेस आत्म्याचा जो प्रकाश आहे हा प्रकाश कमी होतो. म्हणून या ठिकाणी सुंदर वर्णन माऊलींनी केलेलं आहे की ती काजळी काढण्याचं काम आणि विचाररूप दिवा प्रज्वलित करण्याचं काम, मग त्यावेळेस आपण हा विचार करायला पाहिजे की ह्या आत्मरूपी संस्कारामध्ये जे काही काजळीनं रूप घेतलेलं आहे ती काजळी काढणार कोण? तर ते काढण्याचं काम स्वतः ईश्वराला करावं लागतं. त्याच वेळेला जीवनामध्ये निरंतर आनंदाची दिवाळी भासते. निरंतर मनामध्ये आनंद त्याच वेळेला अनुभव होतो की ज्यावेळेस आत्मा आपल्या सत्वगुणांनी 16 कलांनी भरपूर होते. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जय जय राम कृष्ण हरी हा जो एक मंत्र म्हटला जातो त्या मंत्रामध्ये खूप मोठा एक भाव दडलेला आहे. आपण वास्तविक ह्या मंत्रामध्ये जय जय राम कृष्ण हरी म्हणजे त्रेतायुगी राम जे 14 कला संपूर्ण 16 कला संपूर्ण श्रीकृष्ण आणि हरी सर्वगुण संपन्न जय जय राम कृष्ण हरी म्हणजे यामध्ये ईश्वराबरोबरच सतयुग आणि त्रेतायुगामध्ये जे काही देवी देवता होते त्यांना पण स्मरण केलं जातं. ईश्वरानं चंद्रवंशी सूर्यवंशी जो घराणा स्थापन केलेला आहे त्या घराण्याचं जे फाउंडेशन आहे ते ईश्वर आहे ह्या मंत्रामधून आपल्याला हा एक आध्यात्मिक पहलू आहे. परंतु आपण ह्या गोष्टीवर कधीही सामान्य व्यक्ती विचार करत नाही की जय जय राम कृष्ण हरी किंवा निराकारला आपण सगुण रूप कसं द्यायचं. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये आपण बघतो की विठ्ठल 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 हा जो मंत्र हा इतका काही शक्ती देणारा मंत्र आहे की ऑटोमॅटिक हा शब्द मुखातून निघल्यानंतर आपल्याला तन आणि आपलं जे मन आहे ते नाचायला लागतं, आनंदाने भरून जातं. म्हणजेच मनानं त्या निराकार परमात्म्याला आठवण करणं कठीण आहे, मग आत्मानं परमात्म्याला आठवण करणं कारण ही अदृश्य गोष्ट आहे, न दिसणारी आहे, ते कठीण असल्यामुळं त्याला सहज कसं करायचं, सगुण रूप कसं द्यायचं. म्हणून आपण विठ्ठल 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 आपले जे संत आहे त्यांच्या मुखामधून, आपले जे वारकरी बंधू आहेत त्यांच्या मुखामधून वारंवार याचं जे उच्चारण केलं जातं तर हा शब्द तन आणि मनाला नाचविणारा आहे. यामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती कशामध्ये नाही आहे. म्हणून एक उदाहरण दिलं जातं की ज्यावेळेस संत चोखा मेळा मंगळवेढेला भिंत बांधत असताना भिंतीचं काम चालू होतं आणि 15-16 लोक भिंतीचं काम चालू असताना काहीतरी बांधकामामध्ये कमकुवतपणा राहिला आणि 15-16 लोक त्या भिंतीच्या खाली दबले. त्यावेळेस पती पत्नीसहित संत चोखा मेळ्याचं निधन झालं. पंढरपूरला नामदेव महाराजांना साक्षात्कार झाला. विठ्ठलांनी साक्षात्कार केला की माझा अनन्य भक्त चोखा मेळा अमुक अमुक ठिकाणी भिंतीच्या मध्ये दडला आहे आणि त्याच्या ज्या हस्ती आहेत तू इकडे घेऊन ये. सांगितलं जातं की ज्यावेळेस नामदेव महाराज मंगळवेढेला गेले
तर त्यावेळेला त्यांना प्रश्न पडला की एवढ्या लोकांमधून चोखा मेळा यांच्या ज्या हस्ती आहेत त्यांना कसं ओळखायचं. त्याच वेळेस विठ्ठलाचं नामस्मरण केल्यानंतर विठ्ठलांनी त्यांना मनोमनी एक संदेश दिला की त्यामध्ये जे काही हाडं आहेत तर त्यामधले हाडं तू कानाला लावून बघा आणि ज्याच्यामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल तर ते समजून घे की माझ्या अनन्य भक्ताची ती हाडं आहेत. आणि ते जे सर्व काही हड्डिया आहेत त्या तू एकत्र जमा करून पंढरपूरला घेऊन ये. तर संत चोखा मेळा त्याप्रमाणे तिथं जातात, कानाला ती हड्डी लावतात, ज्या हड्डीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो तिला आपल्या जवळ असणारा जो कपडा आहे त्यामध्ये बांधतात आणि पंढरपूरला घेऊन येतात की ज्या समाधीच्या ठिकाणी त्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे म्हणण्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की ईश्वराची आठवण फक्त मुखामध्ये नको आहे, तर ती आपल्या मुखाबरोबर आपल्या हड्डींपर्यंत रोम रोम ज्याला आपण म्हणतो किंवा आपल्या हड्डींपर्यंत मनामध्ये ती आठवण रुजली पाहिजे. आणि ज्यावेळेस ती मनामध्ये रुजली जाते त्यावेळेस आपलंही जे पंचतत्वाचं शरीर आहे ते पण पावन बनतं आणि अशा पावन शरीरामधून आपल्या हड्ड्यांमधून ते जे व्हायब्रेशन आहे किंवा ते जे जी प्रकंपना आहे ते दुसऱ्यांना पण एक संदेश देत असतात. म्हणून ह्या नावाच्या मंत्रामध्ये इतकी काही ताकद आहे. तर खरोखर मन एकदम आनंदाने जे भरून जातं त्याचाच अर्थ आहे की ईश्वराचं नामस्मरण मनापासून जर केलं, मन जर आपण त्याच्याकडे लावलं, तर ह्या संसारामधली जी काही हालचाल आहे, प्रकृती आहे, सौंदर्य आहे, याच्याकडं मनुष्याचं मन वेधलं जात नाही. म्हणून माऊलींनी खूप छान वर्णन केलेलं आहे की ह्यावेळेस मी ह्या सृष्टीवर अवतरित होऊन परिवर्तन करण्याची हीच ती वेळ चाललेली आहे. या गोष्टीवर विचारवान लोकांनी जरूर विचार केला पाहिजे, कारण बुद्धिवान लोकांनी जर ह्या गोष्टीमध्ये जर बुद्धी लावली की हे काही जे सांगणारे स्पष्ट आपलं मत देणारे फक्त ईश्वरच देऊ शकतात, दुसरा कोणताही व्यक्ती देऊ शकत नाही, यावर जर चिंतन केलं, आपला जर विवेक वापरला, तर निश्चित जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. पुढं आपण बघणारच आहोत. तोपर्यंत ओम शांती.